इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण समरूपता घटक प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बेसिक प्रोपोर्शनलिटी थिअरम प्रमेय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमेय आपणाला साध्य करावेचे असल्यास आपणास आकृती, पक्ष, साध्य आवश्यक असेल तर रचना, सिद्धता या सर्व गोष्टी लिहाव्या लागतील. सर्वप्रथम आपण पक्ष कसा शोधायचा, साध्य कसं निवडायचं हे आपण पाहू. त्यासाठी दिलेले प्रमेय आपण सशर्त विधानामध्ये पाहू. सशर्त विधान, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. या विधानामध्ये आपणास जर आणि तर या दोन्ही गोष्टींचा समावेश असलेला दिसतो. जर आणि तर म्हणजेच सशर्त विधान. जर आणि तर यामधील भाग त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल यालाच आपण पक्ष असं म्हणतो. या दिलेल्या पक्षाचा वापर करून आपणास साध्य करावायचे आहे ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. या विधानास आपण साध्य असं म्हणतो. पक्ष ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण आकृतीचे रेखाटन करू. आकृती, पक्षामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे या ठिकाणी आपण असं एक त्रिकोण काढावं लागेल. एक त्रिकोण काढला, त्याचे नाव देऊ त्रिकोण ए बी सी. त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, म्हणजे एका बाजूला समांतर आणि उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, म्हणून आपण रेषा एल काढू जी बाजू बी सी ला समांतर असेल. पहा, रेषा एल ही बाजू बी सी ला समांतर असणारी आपण रेषा काढली. ही रेषा बाजू ए बी ला बिंदू पी मध्ये आणि बाजू ए सी ला बिंदू क्यू मध्ये छेदते. हाच पक्ष आपण लिहू. आकृतीचे वर्णन या पक्षामध्ये करू. त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल समांतर एक बी सी आणि रेषा एल ही बाजू ए बी ला पी मध्ये व बाजू ए सी ला क्यू मध्ये छेदते. आपणास साध्य करावयाचं आहे तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. साध्य, रेख ए पी, रेख पी बी या दोन रेषाखंडांच्या लांबींचं गुणोत्तर ए पी छेद पी बी बरोबर रेख ए क्यू आणि रेख क्यू सी या दोन लांबींच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणून ए क्यू छेद क्यू सी. म्हणून साध्याचं विधान झालं ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. हे साध्य करावायचं असल्यास आपणास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मांचा वापर करावा लागतो. म्हणून आपण या ठिकाणी एक रचना करू. रेख पी सी व रेख बी क्यू काढा. बिंदू पी व सी जोडले
त्याचबरोबर बिंदू B व Q जोडले. सिद्धता. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे दोन त्रिकोण आपणास दिसत आहेत. हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत. त्रिकोण APQ चा पाया AP आहे तर त्रिकोण PQB चा पाया PB आहे. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणून समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQB बरोबर पाया AP आणि पाया PB या दोन्हींचं गुणोत्तर AP छेद PB. कारणात लिहू क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात, यास आपण विधान नंबर एक देऊ. तसेच एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC, त्रिकोण APQ व त्रिकोण PQC हे ही दोन्ही त्रिकोण समान उंचीचेच आहेत. त्रिकोण APQ चा पाया AQ तर त्रिकोण PQC चा पाया QC आहे. म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात म्हणजेच AQ छेद QC हे गुणोत्तर येईल. कारण त्रिकोणाचे क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात, यास आपण विधान नंबर दोन देऊ. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण PQB व त्रिकोण PQC या दोन्ही त्रिकोणांचा रेख PQ हा समान पाया आहे. त्रिकोण PQB व त्रिकोण PQC या त्रिकोणांचा रेख PQ हा समान पाया आहे. आकृतीमध्ये रेख PQ ही रेख BC ला समांतर आहे आणि त्रिकोण PQB व त्रिकोण PQC या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. कारण समांतर रेषांमधील या दोन्ही त्रिकोणाची उंची सुद्धा समान, म्हणून या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे सुद्धा समान येतील. पाया आणि उंची समान, म्हणून क्षेत्रफळही समान. म्हणूनच एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC, यास आपण विधान नंबर तीन देऊ. विद्यार्थी मित्रांनो, विधान एक दोन व तीन वरून एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC ही दोन्ही गुणोत्तर समान येतील विधान एक दोन व तीन वरून. म्हणूनच AP छेद PB हे गुणोत्तर AQ छेद QC या गुणोत्तरात येईल. म्हणून AP छेद PB बरोबर AQ छेद QC विधान एक व दोन वरून. म्हणूनच AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे साध्य झाले. म्हणूनच त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. धन्यवाद.